गटाचे माजी सरपंच प्रशांत घुले यांनी काळे कोल्हे गटाच्या पॅनल विरोधात स्वतंत्र पॅनल उभा केल्याने कुंभारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चुरशीच्या लढतीत साई राघवेश्वर शेतकरी पॅनलचे देवयानी प्रशांत घुले या सरपंचपदी निवडून आले असून पॅनलचे 6 सदस्य विजयी झाले आहेत. घुले यांचा स्वतंत्र पॅनल निवडून आल्याने ते कोणासोबत जाणार याची उत्सुकता नागरिकांना व मतदारांना लागली होती. मात्र माय न्यूजशी बोलताना काळे कारखान्याचे संचालक शिवाजीराव घुले म्हणाले की 40 वर्षापासून आम्ही काळे परिवाराच्या नेतृत्वात काम करत आहोत. काळे आणि घुले परिवाराचे ऋणानुबंध असून आम्ही कार्यकर्ते आणि सदस्य ठरवतील तो निर्णय घेऊ असे म्हटले आहे. जनतेचा खूप तीव्र असा विरोध होता या गोष्टीला, म्हणजे जो उमेदवार दोन्ही पार्टीचे होते या सगळ्या लोकांना गावातील जनतेचा विरोध होता आणि जनतेच्या आग्रह खातर म्हणजे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. त्याच्यामुळं आणि जनता सगळी गावातली बरोबर असल्यामुळं आज जनतेनेच हा कौल दिलेला आहे आणि त्याच्यातून आमचे सर्व उमेदवार जो आमचे तसं 7च कॅन्डिडेट उभे होते पण 6 लोक आज या ठिकाणी निवडून आले आणि सरपंच सुद्धा 7वा चांगल्या मताने निवडून आलेले आहेत. पुढची काय भूमिका असणार? आता ते कार्यकर्ते ठरवतील त्यांच्या विचारांनी, सदस्य ठरवतील आणि या ठिकाणी आम्ही गेले 45 वर्ष त्या गावात काम करत असताना आदरणीय शंकररावजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सर्व फॅमिली या ठिकाणी काम करते आणि आशुतोषदादा काळे असतील, अशोकदादा काळे, अशोकदादांचं खूप मोठं कार्य आणि त्याच्याही अगोदर काळे साहेबांनी या ठिकाणी आमच्या अगदी ऋणानुबंधाचे संबंध आहे आमच्या सर्व घराचे गावातील कार्यकर्त्यांचे आणि त्याच्यामुळं आज जनतेने निवडणूक हातात घेतली होती. गावातील गोरगरीब जनता, आमचे सर्व समाजाचे माणसं, वंजारी समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाज सुद्धा आमच्या बरोबर होता, मातांग समाज, मुस्लिम समाज, आदिवासी समाज बहुसंख्येने आमच्या बरोबर होता, अल्पसंख्याक समाज, सर्व या गावातील सर्व जे अल्पसंख्याक आहे तिळी माळी साळीकुळी आणि वडारी समाज या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मोलाचं असं काम केलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये या गावातील सर्व जनतेच्या हिताच्या गोष्टी पुढच्या काळात आम्ही होतील याच्याही अगोदर आम्ही सतत लोक जनतेमध्ये काम केलेले आहे आणि आमचे निवडून आलेले जेवढे सहकारी आहे हे ठरवतील काय करायचं ते आणि पुढचा वाटचाल होईल ती सर्व गावच्या लोकांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हो अशी भूमिका राहील. जनतेने आम्हाला निवडून दिल्याबद्दल आम्हाला पूर्ण आमच्या पॅनलला आनंद झालेला आहे आणि जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. मागे माझ्या पतीने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्याचं फळ आता भेटलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही जनतेची सेवा निरपेक्ष भावनेनं करणार आहे आणि कोणत्याही जातीभेद न करता आम्ही काम करणार आहे. माझ्या गावातील गोरगरीब जनतेला आधार मिळणार आहे आणि सर्वांचे काम व्यवस्थित होणार आहे. सगळे मतदारांचे आभार आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार. आमच्या जनतेने कौल दिलेला आहे. मागच्या 5 वर्षातलं मी जनतेतून सरपंच निवडून आलो होतं. तालुक्यातून सर्वात जास्त लीडने मला लोकांनी निवडून दिलं. लोकांना जे आश्वासन दिलं होते ते कामं मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे. माझं सरपंचपद काही कारणाने गेलं होतं तरी मी ते कामं पार पाडत आहे. तालुक्यातील ती पाण्याची योजना असेल तर एवढी मोठी 9.5 कोटीची योजना, त्या योजनेचं काम मी शेवटपर्यंत चालू आहे त्या कामाचं आणि लोकांना दिलेले शब्द ते आम्ही पाळलेले आहे. घरकुलाचे असेल, शौचालयाचे असेल, बाकीचे रस्ते जे असेल, गटरचे असेल, गावातली पूर्ण गटरबंद रस्ता आम्ही केलेले आहे. निवडणूक उभ्यासाठी मी तयारच नव्हतो अगोदर पण लोकांच्या आग्रह खातर निवडणूक उभं राहिलेलं नाही. पुढची काय भूमिका? पुढची भूमिका आमचे कार्यकर्ते घेणार.